सो हा आपला व्हाईट चॉकलेट मधला रॉ मटेरियल आहे चॉकलेटचा. सो हो हा पण आता आपण पहिले मोडून घेऊया, मग मी प्रोसेसिंग कसं असतं ते दाखवते. ही आपली मेल्टिंग टँक आहे हा, आणि हा आपला प्रॉपर व्हाईट चॉकलेट साठी आपण ठेवलेला आहे. सेपरेट सेपरेट सगळ्या जे चॉकलेट्स आहेत ते आपण सेपरेटेडच मेल्ट करतो. हे मेल्ट कसं होतं? मेल्ट ह्याच्या इलेक्ट्रिसिटी वरती आहे हे. सो प्रॉपर एक रिस्पेक्टिव्ह टेम्परेचर आलं चॉकलेटचं की मग चॉकलेट मेल्ट होतं त्याच्यामध्ये. प्लस आपण त्याला टेम्पर करून घेतो, टेम्पर करणं पण तितकंच महत्वाचं असतं. सो ह्या सगळ्या गोष्टी मशीन मध्ये चांगल्या प्रकारे होतात, म्हणून आपण मशीन मध्ये मेल्ट करतोय. आपण दुसरा कोणता सबस्टन्स यामध्ये ऍड करत नाही? आपण ऍड करणार आहोत, आपण पुढे जेव्हा फ्लेवर देणार आहोत चॉकलेटला तेव्हा आपण सगळं ऍड करू. पण आपण ते सोल्युबल होण्यासाठी वॉटर किंवा मिल्क वापरत नाही? नाही, असं आपण काही टाकत नाही. अच्छा, म्हणजे आपला जो बार आहे तो फुल रॉ मटेरियल आहे? तो पूर्ण रॉ मटेरियल आहे, आणि त्याच्यावरती प्रोसेसिंग झाल्या म्हणजे इकडे मेल्ट झाल्यानंतर मग आपण पुढे प्रोसेस करणार आहोत. अच्छा, सो हे बार जे आहेत ते मी याच्यामध्ये टाकते, हे मेल्ट होणार. आणि जे पहिलं जे आपलं ऑलरेडी मेल्ट आहे त्याच्यामध्ये आपण परत रिफीड केलं नवीन, तर त्यामध्ये मिक्स होऊन जातो परत? हो हो हो, ते मिक्स होऊन जातं, कारण मशीनला टेम्परेचर इतकं आलेलं असतं ना की ते ऑटोमॅटिकली चॉकलेट मेल्ट करून घेतं आणि मग पुन्हा एकदम सगळं एकत्र होऊन जातं ते. तर आता हे पूर्ण डिझॉल्व्ह व्हायला आणि एकदम सोल्युबल व्हायला किती टाइम लागेल? साधारण अर्धा ते एक तास लागतो आपला हा जी मशीन आहे त्या कॅपॅसिटी प्रमाणे. आणि ही मशीन कशी वर्क करते, तर काय याच्यामध्ये थिकनेस चिटकून येते परत खाली जाते? मशीन ऍक्च्युली हे जे तुम्ही म्हणता ना चिटकून येते आणि खाली जाते, ते आहे टेम्पर होणं चॉकलेट. आता हे जे आहे ते स्टेज वरती आहे, टेम्परिंगच्या स्टेज वरती आहे चॉकलेट. टेम्पर होते जोपर्यंत चॉकलेट जसं हलत राहते ना ते टेम्पर होणं, आणि जेव्हा चॉकलेट टेम्पर होतं तेव्हा ते सेट प्रॉपर होतं, त्याची व्हॅल्यू चांगली राहते, त्याची शेल्फ लाईफ वाढते. सो ह्या सगळ्या गोष्टी आता डिपेंड आहेत. किती मिनिटाची प्रोसिजर असते टोटल? प्रोसिजर ते मी आता परत सांगेन की डिपेंड आपली कॅपॅसिटी काय आहे, आपण किती किलो चॉकलेट मेल्टिंग साठी टाकतोय त्याच्यावरती. साधारण अर्धा ते एक तास लागू शकतो. सो हे चॉकलेट मी आता आणले ह्याच्यामध्ये, आणि ह्याच्यात तुम्ही बघताय की आता हे नट्स दिसत आहेत, ह्याच्यामध्ये आहे काजू, बदाम, मनुका आणि माझे काही सिक्रेट इन्ग्रेडियंट्स जे तुम्ही खाल्ल्यावरती कळणार तुम्हाला की किती छान चॉकलेट लागतं हे. हो आता आपण ह्याच्यामध्ये मोल्डिंग करून घेणार आहोत. बाजारामध्ये हे असे वेगवेगळ्या शेपमध्ये वेगवेगळ्या काय म्हणतात ह्याच्यामध्ये मटेरियलमध्ये असे मोल्ड्स मिळतात. सो ते आपण भरून घेऊयात आणि सेट करायला टाकूयात, त्याच्यानंतर मग मी दाखवते पुढे पुढे काय काय प्रोसिजर कशी आहेत. सो हे अशा पद्धतीने आम्ही फील करून घेतोय. बेसिकली चॉकलेट फॅक्टरी जरी नाव असलं तरी ही आपली हँडमेड चॉकलेटची फॅक्टरी आहे. सो इकडे सगळ्या गोष्टी ज्या या होत आहेत त्या विथ लव आपण हँडमेड बनवतोय, विथ केअर, विथ हायजीन, अशा सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन ही चॉकलेट बनवली जातात. माझं पर्सनली मला व्हाईट चॉकलेटच खूप जास्त आवडतं, आणि ऍक्च्युली हे चॉकलेट माझ्या हजबंडने इन्व्हेंट केलेलं आहे. म्हणजे जरी चॉकलेट मी बनवत असली तरी ही आयडिया माझ्या हजबंडची आहे. सो आणि ते इतकं लोकप्रिय झालंय की स्पेशली ह्या चॉकलेटसाठी लोक लांबून लांबून येतात आमच्याकडे. आता झाले दिल्ली, बिहार, युपी मध्ये गेले, राजस्थान मध्ये गेले, पंजाब, भरपूर ठिकाणी आपले चॉकलेट गेले. इवन आपल्या आपण नॉर्थ मध्ये पण बघू शकता, तसं साऊथ मध्ये पण गेलेली आहेत भरपूर. अच्छा, पण आता महाराष्ट्रातल्या दुकानात प्रत्येक दुकानात चॉकलेट गेलं पाहिजे ना? हो नक्कीच नक्कीच, माझा प्रयत्न तोच आहे की आपल्या इकडच्या आजूबाजूच्या सगळ्यांना ही चॉकलेट मिळावी, आणि त्याच्या प्रयत्नात मध्ये आम्ही आहोत. आता आपले दुकानदार इच्छुक असतील पण त्यांना कॉन्टॅक्ट करायचं आहे, मागवायचं कसं मागवता येईल त्यांना? हो हो, मी परत एकदा सांगेन, माझा नंबर आहे 9920577769. याच्यावर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्हाला काय हवी असेल तेवढी क्वांटिटी तुम्ही माझ्याकडनं घेऊ शकता. मग कदाचित ती रिटेलमध्ये असू शकते, होलसेलमध्ये असू शकते, बल्कमध्ये असू शकते, आपण जेवढी तुम्ही सांगाल तेवढी सगळी रिक्वायरमेंट फुलफिल करूया. सो आता हा आपण आपल्या व्हायब्रेटरवरती ठेवतोय. इथे चॉकलेट व्हायब्रेट होतं आणि प्रॉपर म्हणजे एअर बबल्स निघून जातात चॉकलेटचे, त्याच्यामुळे हा ऍक्च्युली त्याच्यामुळे खाताना इव्हन टेक्स्चर मिळतं आपल्याला चॉकलेटचं. आणि ते ग्रॅम पण तेवढं भरेल, साईज पण वेट जे आहे ते लेवल होऊन जातं आणि प्रॉपर कॅव्हिटीज फील होतात. ह्यानंतर हे जाणार आहे आपल्या रेफ्रिजरेटर मध्ये. हो इथे तुम्ही बघू शकता ऑलरेडी आहेत म्हणजे सेट केलेले भरपूर. किती मिनिट्स किंवा किती आवर नंतर ते पूर्ण हे होतं सॉलिड फॉर्म मध्ये? साधारण याला पाऊण तास ते एक तास लागतो, डिपेंड की आपण काय क्वांटिटी मध्ये आतमध्ये सेट करायला टाकतोय. सो तेवढा मिनिमम म्हणूया आपण पाऊण तास तरी लागतो. सो आता मी चॉकलेट टाकला आतमध्ये सेट करायला आणि पाऊण तासानंतर मी तुम्हाला दाखवते की नक्की त्याचा रिझल्ट काय आहे. सो आता पाऊण तास झालेला आहे, आपण काढून घ्या. सो हे सेट झालंय, चॉकलेट आपलं बनलेलं आहे, त्याला डिमोल्ड करून घेऊया.
सो अशा पद्धतीने आपण बाकी सगळे पण रिमूव्ह करून घेऊया. सगळे एका मापाचे निघणार, ग्रॅमेज वगैरे सगळ्यांचं सेम असतो. हे घ्या, व्हाईट चॉकलेट आहे माझं स्पेशल फ्लेवर चॉकलेट फॅक्टरीचा, गणेश चॉको बाईट्सचा. वा मंडळी, एवढं व्हाईट चॉकलेट चॉकलेट बनताना आज पाहिलं आपण. आणि खरंच ताई मराठमोळे ताई चॉकलेट बनवत आहेत, आणि चॉकलेट बनतानाच जबरदस्त दिसत होतं. ड्रायफ्रूट्स टाकलेले त्यांनी आणि जबरदस्त, अगदी त्या बारसपासून बनण्याचा प्रवास. एवढं मोठं चॉकलेट, व्हाईट चॉकलेट, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडीमध्ये. मंडळी ट्राय करूया. वा सुपर सुपर. हे चॉकलेट जर खायचं असेल तुम्ही तर खाली मी पत्ता दिलेला आहे, तुम्हाला पाहिजे तर नंबर पण दिलेला आहे कमेंट बॉक्समध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. ऑर्डर द्या आणि सपोर्ट करा मंडळी. मराठमोळे चॉकलेट, बाहेरचं डेअरी मिल्क वगैरे सगळे प्रसिद्ध होतं, पण आपलं मराठमोळे चॉकलेट घरोघर गेलं पाहिजे.